सीए एनपीआर राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकमत झाल्याचं चित्र आहे. तर काँग्रेस मात्र अजूनही ठामपणे विरोधात उभी आहे. सीएए केंद्राचा कायदा असल्यामुळे राज्याला घाबरण्याचं कारण नाही, एनआरसीला आमचा विरोध आहे हे आधीच तिन्ही पक्षांनी स्पष्ट केलं असं राष्ट्रवादीनं म्हटलंय. एनपीआर बाबत जनगणनेत आधीची प्रश्नावली कायम असेल तर संभ्रमाचं कारण नाही, नवी प्रश्नावली असेल तर आम्ही त्याचा विचार करू असं राष्ट्रवादीनं म्हटलंय. सीएचा कायदा हा केंद्राचा आहे, त्याची अंमलबजावणी केंद्राकडे राज्याकडे नाही, कोणाला घाबरायची गरज नाही. एनआरसी महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही ही भूमिका शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आहे. आणि एनपीआरला घेऊन बरेचसे कन्फ्युजन लोक निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की सेन्सेस हे घटनात्मक बंधनकारक असताना ते होणारच नाही. एनपीआरमध्ये जे प्रश्न 2008 साली टाकण्यात आले होते ते राहणार. नव्याने जी प्रश्नावली पाठवण्यात आलेली त्याच्या बाबतीत आम्ही विचार करणार आहे. कुठल्या प्रश्नावर लोकांना आपत्ती आहे किंवा इतर राज्य भारतीय जनता पक्षाच्या अधीन नाही, जे इतर पक्षाच्या राज्य आहे तिथे कुठले प्रश्न ते टाकत आहेत ते बघून तिन्ही पक्ष एकत्रित बसून त्याबाबतीत निर्णय पुढे घेणार.